अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करावी या मागणीसाठी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढण्यात येणार होता, परंतु पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांच्या समवेत बैठक झाली। या बैठकीत त्यांनी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री दादा भुसे यांच्या समवेत बैठक आयोजित करून दिल्याने मोर्चा स्थगित करून कारगिल चौकात साखळी उपोषण सुरू केले होते। अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करावी यासाठी गृह विभागाला त्वरित पत्र पाठवून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी अंबड व चुंचाळे येथील शिष्टमंडळाला दिले। त्यांच्या आश्वासनानंतर नाशिक ते मुंबई पायी मोर्चा स्थगित करणे आणि चुंचाळे येथील कारगिल चौकात सुरू असलेले साखळी उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर व माजी नगरसेवक राकेश दोंदे यांनी दिली। आता आयुक्त साहेबांनी मीटिंग लावल्यामुळे आम्ही 2 दिवस इथे साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला। यातून काही निर्णय हो, माननीय पालकमंत्र्यांनी जर आमची या पोलीस स्टेशनच्या मागणीची दखल मुख्यमंत्र्यांच्या जर कानी घातली तर बरं होईल, की आम्ही त्यांना आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने विनंती करतो आणि या स्वतंत्र पोलीस स्टेशनची दखल घेण्यास त्वरित मंजुरी देण्यास त्यांनी सहकार्य करावे, त्यांना विनंती करा। अखेर सोमवारी आमदार देवयानी फरांदे, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या नेतृत्वाखाली साहेबराव दातीर, राकेश दोंदे, रामदास दातीर यांच्यासह शिष्टमंडळाने भुसे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले। यांच्यासाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।